नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज एका शेतकऱ्याने आपल्या अंगावर ज्वलनशील द्रव ओतून घेत स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र असा प्रकार घडू शकेल अशा शंकेने तिथे साध्या वेशात अगोदरच दबा धरून असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. संतोष पाटोळे असं या शेतकऱ्याचं नाव असून ट्रॅक्टर खरेदीसाठी एका कंपनीच्या ट्रॅक्टरच्या शोरूम चालकाला दिलेले धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तीला देऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला असून या प्रकरणाची पूर्ण माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्यात देऊन सुद्धा पोलिसांकडून अद्याप कारवाई होत नसल्याने शेतकऱ्याने अखेर आज टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला ताब्यात घेतला असून त्याच्या पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मजहर खान पठाण, धावडा भोकरदन तालुका, प्रतिनिधी. मी सर गाडी आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा जाऊन भेटून आलो. मुख्यमंत्री साहेब होते तिथून आलो तर काहीच नाही झालं. मला काही काय केलं नेमकं? पैसे खाल्ले त्याच्याकडून का काय केलं? चार महिन्यापासून चंदन झेरेल चक्रा मारतोय मी. आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ कोण काम नाही करू आले तुम्ही? पोलीसवाले चार महिन्यापासून चक्रा मारतो. तपास तपास कोणाकडे? तपास आपलं यायच्याकडे टागवले साहेबाकडं यायच्याकडे झालवार साहेबाकडे. रुमाल पाहू दे झालवार साहेबाकडे. हा सारख्या म्हणजे दुसरं उद्या या परवा या उद्या या परवा या उद्या परवा परवा म्हणून चार महिने झाले माझ्या घरात खायला दाणे नाही राहिले. कपडे नाही राहिले अंगावर घालणार.